हॅलो मैत्रिणींनो, मी शर्मिली. आज मी व्हेजिटेरियन कोरमा दाखवणार. चला तर मग पटकन रेसिपी बघूया. व्हेजिटेरियन कोरम्यासाठी सर्व भाज्या घेतल्या आहेत, फ्लावर, बटाटा आणि आपला गाजर आणि डबू मिरची. त्यामध्ये थोडेसे आपण बीन्स घेतले आहेत आणि आपण ह्यामध्ये नंतर पनीर ॲड करणार आहोत. आपण काय करावं, थोडंसं कांदा व टोमॅटो वेगळ्याच भाजून घेतलं आहे, त्यामध्ये सुकं खोबरं आणि तीळ. ह्यामुळे काय होतं, अगदी आचारी स्टाईल भाजी होते. ह्या मसाला एकदम बारीक वाटून घ्यावा. मसाला वाटताना थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड करत करत नंतर मग आपण मसाला अगदी बारीक वाटून घ्यावा. तो मसाला तेलामध्ये छान फ्राय केल्यानंतर आपण त्यामध्ये तिखा लाल आणि हळद आणि आपण किचन किंग मसाला. किचन किंग मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता. मी सुहानाचा मसाला ॲड केला आहे. त्यामध्ये तिखा लालमध्ये आपण कांदा लसूण मसाला चटणी वापरणार आहोत, फक्त तिखा लाल वापरणार आहोत. तर मसाला छान असा भाजल्यानंतर आपण मसाल्याला तेल सुटत आलं की मग आपण त्यामध्ये भाज्या ॲड कराव्यात. भाज्या ॲड करताना ही गोष्ट लक्षात घ्यावी की भाज्या हलवताना त्या तुटू नयेत. त्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करून नंतर थोडंसं पनीरही ॲड करणार आहोत. पनीर शेवटला ॲड करावं कारण ते लगेच तुटतं. त्यानंतर आपण ह्याला वाफ काढून घेणार आहोत. छान अशी वाफ काढल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं टोमॅटो केचपही ॲड करणार आहोत. टोमॅटो केचपमुळे भाजीला खूप छान चव येते. चला तर आपली भाजी आपण छान तयार झाली आहे. पटकन सबस्क्राईब करा.